like our videos and click on the bell icon without any more delay to keep yourself updated with the latest videos. Thank you. आज आपण एका अशा माणसाची मुलाखत घेणार आहोत जी माणसाचे मन जाणतो, त्यात सद्विचाराचे बीज रोवितो, शांती सहवासाचा संदेश देतो, कडक पोलीसवरती शांती दूततो. श्री विठ्ठलराव जाधव. गुड इव्हनिंग सर. How are you? I'm really good, sir. It was really glad meeting you because you have given your precious time for us. Thank you so much, sir, for that. Thank you. So here we are today to take your interview on all the things what you do, all the good jobs you do, and making people aware of bad jobs. Thank you very much. Sir. Thank you. Good evening, sir. सर, तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे? माझं शैक्षणिक पात्रता जी आहे किंवा आपण हस्तगत केलेली आहे एमटेक फूड सायन्सेस हे सर्व्हिस मध्ये येण्याच्या अगोदरचं घेतलेलं शिक्षण आहे आणि सर्व्हिस मध्ये आल्यानंतर मी लॉ कम्प्लीट केलं, MBA केलं आणि नंतर संशोधन करून मी PhD मिळवली. तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल काहीतरी सांगा. फॅमिली बॅकग्राऊंड बेसिकली शेतीची बॅकग्राऊंड आहे. परंतु वडिलांचा शेतीशी संबंधित इलेक्ट्रिक मोटार्स, ऑइल इंजिन्स आणि त्याचे स्पेअर पार्ट्स याचा व्यवसाय होता आणि बेसिकली वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या काळामध्ये ते जेलमधले सगळ्यात लहान वयानं तरुण कैदी किंवा वयानं लहान असे कैदी होते. आतापर्यंत तुमच्या सर्व्हिसला किती वर्ष झाले? जवळपास 33 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे. मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फतीने जी परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये 1984 परीक्षेमध्ये DYSP प्रवर्गामध्ये मी फर्स्ट होतो आणि संपूर्ण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या यादीमध्ये मी महाराष्ट्र दुसरा होतो. वेगवेगळ्या जागा जिथे तुम्ही काम केलेलं आहे. सुरुवातीचं प्रशिक्षण MPA नाशिक, त्याच्यानंतर जिल्ह्याचं जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो ते औरंगाबाद जिल्हा आणि नंतर मग DYSP म्हणून मी अंबेजोगाई, श्रीरामपूर, उदगीर, सेलू अशा ग्रामीण भागामध्ये केलं आणि नंतर सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सोलापूर शहर, उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बारामती आणि मग प्रमोशन नंतर SRP कमांडंट, DCP भिवंडी, DCP सोलापूर, DCP पुणे आणि SP म्हणून पुणे रेल्वे, SP सातारा, SP परभणी, SP बीड, SP नांदेड, त्याच्यानंतर प्रमोशनवरती DIG म्हणून महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ, ॲडिशनल CP ट्रॅफिक मुंबई आणि नंतर IGचं प्रमोशन मिळाल्यानंतर IG CID क्राईम आणि IG अमरावती परिक्षेत्र आणि आता सध्या मी IG कारागृह सुधार सेवा या ठिकाणी कार्यरत आहे. सर, आम्ही तुमच्या शांतीदूत परिवाराबद्दल खूप काही ऐकलं आहे, तुम्ही स्वतः आम्हाला काहीतरी सांगा. आम्ही जेव्हा शासकीय सेवेमध्ये आलो त्यावेळेला मोहल्ला कमिटी ही अस्तित्वात होती. तालुका लेव्हलला जनरली शांतता कमिटी असतात आणि ग्रामीण भागामध्ये पोलीस स्टेशनला मोहल्ला कमिटी, महिला दक्षता कमिटी या कमिटीज असतात. तर कायदा सुव्यवस्था राखणं, धार्मिक सरोकार राखणं, शांतता राखणं, गुन्ह्याला प्रतिबंध करणं आणि गुन्ह्याचा तपास करणं हे मूळ पोलिसांचं काम आहे. पण त्याचबरोबर आजकालच्या काळामध्ये लॉ अँड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, पीस अँड लॉ अँड ऑर्डर, तर ते कायम ठेवण्यासाठी जनतेच्या सहकार्याची खूप गरज आहे आणि त्याचबरोबर समाजाच्या वेगवेगळ्या घटकामध्ये काय चाललंय त्याची माहिती, जशी क्रिमिनल इंटेलिजन्स आहे तसं सोशल जे काही डेव्हलपमेंट होतात त्याची अपडेट आपल्याला मिळायला पाहिजे. तर पब्लिकच्या जनतेच्या जवळ आपण गेल्याशिवाय किंवा जनतेतले काही चांगले लोक आपल्या जवळ आल्याशिवाय ही माहिती आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळं सुरुवातीच्या काळापासून मी जाणीवपूर्वक जनतेशी सर्वकाशी संबंध ठेवले, खऱ्या अर्थाने त्यांना पोलीस मित्र बनवण्याचा मी प्रयत्न केला. अमरावतीला मी IG असताना अमरावती परिक्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये अतिशय संवेदनाशील असं परिक्षेत्र म्हणून ओळखलं जातं, ज्याच्यामध्ये विशेषतः अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ अशी जिल्हे आहेत आणि मग त्यावेळेला थोडंसं पोलीस मित्र म्हटल्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये पोलिसाबद्दलची जुनी त्यांची काही अनुभवातून आली असेल किंवा ऐकी माहिती असेल
ओपनली जेवढं समोर यायला पाहिजे तेवढंच कुठेतरी रिझर्वेशन असल्याचं त्यांच्या प्रत्यक्ष चर्चेतून थोडस जाणवायचं. त्याऐवजी आम्ही थोडं शांतीदूत ही संकल्पना त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती राबवली आणि मग पत्रकार असतील, प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, युवक असतील, सगळ्या मंडळींना शांतीदूतचे आम्ही बॅचेस दिले आणि त्यांचा महत्वाच्या सणाच्या कालावधीमध्ये पोलीस मित्रासारखाच वापर करून घेतला. त्याचा खूप चांगला प्रतिसाद आणि खूप मोठा फायदा झाला. आणि मग इथं पुण्याला आल्यानंतर काही आमचे मित्र होते, त्यांनी काही सामाजिक सेवेची त्यांना आवड असलेले समाजसेवा करावे अशा चर्चा झाल्या. त्यांनी शांतीदूत या नावाने समाजसेवेचं वेगवेगळे चालू केलेलं आहे तो उपक्रम. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शांतता, धार्मिक सलोखा, मानव सेवा आणि निसर्ग सेवा हे चार त्या शांतीदूत संघटनेचे उद्देश आहे. याच्यामध्ये सुरुवातीला समर्थ शांतीदूत परिवारांनी पुढाकार घेतला, त्यांनी काम चालू केलं आणि मग राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी मंडळी सक्रिय झालेली आहेत. आता जवळपास 11 पेक्षा जास्त वेगवेगळ्या या शांतीदूतचे शाखा म्हणायला हरकत नाही. रयत शांतीदूत आहे, विश्व शांतीदूत आहे, राष्ट्रीय शांतीदूत आहे. तर या माध्यमातून हे मूळ चार गोष्टी शांतता, धार्मिक सलोखा, मानवता म्हणतो आपण त्याला आणि बंधुता आणि मानवसेवा आणि निसर्ग सेवा ते अशा प्रकारचं हे काम चालू आहे. साधी गोष्ट आहे की समाजामध्ये जे चांगले लोक आहेत, चांगलं काही करण्याचे प्रवृत्तीचे आहेत आणि थोडी त्यांना आवड आणि सवड आहे अशा लोकांनी एकत्र येऊन समाजातल्या कुठल्याही घटकातील जे गरजू मंडळी आहेत, जे वंचित आहेत, जे निराधार आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, तर ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे नाही किंवा ज्यांना मदतीची गरज आहे या दोघांच्या मध्ये ही सामाजिक संघटना एक पाइपलाईनचं काम करते. सर, तुमच्या छात्र पोलीस मित्रची संकल्पना बद्दल काही सांगा. त्यानंतरच्या स्टेज मध्ये जेव्हा मी साताऱ्याला पोलीस अधीक्षक होतो तेव्हा गणपती बंदोबस्ताच्या काळामध्ये महाराष्ट्रातले सगळे एसआरपीचे जास्तीत जास्त कुमक ही दिल्लीमध्ये काही बंदोबस्ताच्या कारणासाठी पाठवण्यात आलेली होती आणि जिल्ह्याला जे एसआरपी मिळत असते दरवर्षी एक कंपनी दोन कंपनी ती मिळणार नव्हती. तर त्यावेळेसच्या डीजी साहेबांना मी विचारलं की महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना मी मदतीसाठी एरवी आपण एनसीसी मुलं महत्वाच्या बंदोबस्ताला घेतो ट्रॅफिक रेग्युलेशन किंवा छोट्या मोठ्या कामासाठी आणि होमगार्ड ऑफिशियली असतातच, परंतु त्यावेळेस थोडं एनसीसीचे मुलं आणि मुली मिळणाराही सातारा जिल्ह्यामध्ये अडचण आली. त्यावेळेला इंटरनल कॉलेजचे मुलांचं मदत घेतली तर चालेल का, तर तेव्हा पोलीस महासंचालक साहेबांनी मदत घ्यायला परवानगी दिली आणि सातारा जिल्ह्यामध्ये कॉलेजेसचं फार मोठं जाळं आहे आणि लाखोच्या संख्येने आम्ही विद्यार्थ्यांना त्यावेळेला आमच्या पोलिसांच्या कामामध्ये सहभागी करून घेतलं. त्यांना आम्ही नाव दिलं होतं छात्र पोलीस मित्र आणि मग नंतर मी पोलीस अधीक्षक नांदेड असताना पोलीस मित्रांची संकल्पना अधिक व्यापक समाजाच्या सर्व स्तरात जाण्यासाठी छात्र मित्र हे कॉलेजला जाणारे विद्यार्थी किंवा तरुणांसाठी होती. जे तरुण युवक आहेत काही सामाजिक बांधणी म्हणून चांगलं काम करू इच्छितात, पोलिसांना मदत करू इच्छितात पण महाविद्यालयात जात नाहीत, त्यांच्यासाठी युवा पोलीस मित्र, महिला पोलीस मित्र, वाहतूक पोलीस मित्र असं खूप त्याच्या ब्रँचेस वाढवल्या. शांतीदूत परिवाराने केलेले वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज च्या बद्दल काहीतरी सांगा. आणि मग तिथं जे पाहिजे आता महिलांचे काही प्रश्न असतील, त्यांना काही मदतीची गरज असेल, काही विद्यार्थी असतील, निसर्ग सेवेमध्ये हे पाणी आडवा पाणी जिरवा असेल, जरी शिवाराची छोटी मोठी कामं असतील किंवा वृक्षारोपण सरते ही कामं आता या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये चालू आहेत. उमरखेडला आमचे मित्र आहेत दीपक ठाकरे, त्यांनी कपडा बँक चालू केली, धार्मिक सलोख्याचे कार्यक्रम वर्षभर घेतात. आता कारागृहासाठी केलेले कामाची माहिती द्या. कारागृहामध्ये आल्यानंतर विशेषतः कैद्यांच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 54 कारागृह आणि कैदीजन किंवा आम्ही त्यांना बंदीजन म्हणतो की 25,000 जास्त संख्या आहे. बहुतांश सर्व कारागृहामध्ये प्रेरणा व परिवर्तन कार्यशाळा आयोजन करून मानसिक दृष्ट्या त्यांना ते भौतिक सुविधा तर आपण देण्याचा प्रयत्न करतोच, जे त्यांना नियमानं देणं आहे, कायद्यानं देणं आहे, पण त्याच्यापेक्षा त्यांचं मानसिक संतुलन राखण्याच्या दृष्टीनं
त्यांना त्यांच्यातून कुठलं परत वेगळा विचार येऊन काही आत्महत्येसारखे प्रकार घडतात किंवा कारागृहामध्ये बांधले होतात किंवा कारागृहाच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा बदला म्हणून काही त्यांच्यातून पुन्हा घडू शकतो. तर त्याच्यामुळे त्याचं मानसिक परिवर्तन करण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचा खूप उपयोग झाला. त्याच्यामध्ये मग ज्ञानेश्वरीवरची निरूपण प्रवचने असतील, मुस्लिम धर्मगुरू असतील, बौद्ध धर्मगुरू, शीख, इसाई, सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंचे वेगवेगळ्या आता कालपर्वाच विवेकानंदांचे विचार मांडणारे कार्यक्रम झाले, शिवाजी महाराज असतील, जे जे काही राष्ट्रपुरुष महापुरुष होऊन गेले त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर निश्चितपणे त्यांच्यामध्ये बदल होतो. त्याच्या जेलमध्ये केलेले 15 दिवसाचे ज्ञानेश्वरी प्रवचनच्या कार्यक्रमाबद्दल काहीतरी सांगा. विशेषतः पुण्यासारख्या जेलमध्ये 15 दिवस ज्ञानेश्वरी प्रवचनाचा कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस समारोपाच्या वेळेला प्रसिद्ध मुलाखतकार सुधीरजी गाडगीळ यांनी कैद्यांना एक प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी तुम्ही कधी वाचली होती का, ऐकली होती का? तर कैद्यांनी बंदीजनांनी असं उत्तर दिलं की ज्ञानेश्वरी मी वाचली असती किंवा ऐकली असती तरी तर मजा आलो नसतो. आणि बऱ्याचशा बंदीजनाने अशी इच्छा व्यक्त केली की आमचा इथला कालावधी झाल्यानंतर खरं तर मध्ये असतानाच ते माळ घालून यायला तयार झाले होते वारकरी संप्रदायाची, पण सुरक्षेच्या कारणामुळे ती परवानगी देता येत नाही. परंतु त्यांनी हा निर्धार व्यक्त केला की आम्ही सुटल्यानंतर आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ, गळ्यात माळ घालू आणि समाजामध्ये एक चांगलं शांतीदूत म्हणून आम्ही यापुढे काम करू. आम्ही स्वतः तर गुन्हे करणार नाही, पण काही गुन्हेगार प्रवृत्तीची मंडळी असतील तर त्यांना आम्ही परावृत्त करू किंवा मग पोलिसांना मदत करू. अशा प्रकारचं एवढं परिवर्तन या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये झालेलं आहे. आमचे अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय सर आहेत, त्यांनी गळाभेट नावाची एक योजना काढली. जे लहान मुलं आहेत 12-14 वर्षाची कैद्यांची, बरेचशी तर कैदी बंदीजन जेलमध्ये आला आणि त्याच्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला, यांना त्याच्या स्वतःच्या मुलाचा मुलीचा चेहरा कोणी पाहता आला नव्हतं. या योजनेच्या माध्यमातून अधूनमधून 6 महिन्यातून का होईना 3 महिन्यातून 6 महिन्यातून वर्षातून त्यांची गळाभेट घडून येते आणि त्याचा एक खूप पॉझिटिव्ह परिणाम म्हणजे कुटुंबापासून जे दुरावलेले असतात सामाजिक वातावरणातून, कुटुंबाच्या वातावरणातून, मित्रपरिवाराच्या वातावरणातून हे वेगळं राहत असल्यामुळं कुठल्या तरी या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप मोठा रिलीफ त्यांच्या कुटुंबियांना आणि स्वतः बंदीजनांना मिळतो. तर अशा कार्यक्रमाचंही आयोजन आपण केलेलं आहे आणि या शांतीदूत सरकार योजनांच्या माध्यमातून देखील पुन्हा यांना समाजातून बाहेर समाजात बाहेर आल्यानंतर सन्मानाने वाढवणं, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन या एनजीओच्या मंडळीने दिलेलं आहे. एक उदाहरण म्हणून एका बंदीजनाच्या मुलाला पुण्यामध्ये रोजगारी मिळवून दिलेलं आहे आणि इच्छुक जी मंडळी आहेत त्यांचे पाल्य ज्यांना रोजगाराची गरज आहे त्यांना काही स्किलचं ट्रेनिंग द्यायचं असेल तर ते ट्रेनिंग देऊन त्यांना जॉब देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ असं वेगवेगळ्या संस्थांनी सामाजिक संस्थांनी सांगितलेलं आहे. सर तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. थँक्यू थँक्यू व्हेरी मच.